महाराजांची जर विटंबना होत असेल तर या आंदोलनाला आक्रमकतेचं जर स्वरूप आलं तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असणार आहे. ही सगळी आमच्या हिंदू बंधू भगिनींची मागणी आहे की त्यांच्यावर कडक. हडपसर भागामध्ये असलेल्या महाराजांच्या स्मारकावरती एक मुस्लिम जिहादी येतो आणि त्याच्यावरती विटकर भिरकवतो. हे निषेधार्थ आहे, हे हिंदू सहन करणार नाही. या महाराष्ट्रामध्ये कुठल्याच महापुरुषाचा अपमान
अवमान हा हिंदू समाज सहन करणार नाही. सकल हिंदू समाजाच्या वतीने या पश्चिम महाराष्ट्रात 19 ठिकाणी अशा प्रकारचं रास्ता रोको आंदोलन, या आंदोलन एवढ्यासाठीच की या जिहाद्यांना समजलं पाहिजे हिंदू समाज आता शांत बसणार नाही, हिंदू समाज हा रस्त्यावरती उतरणार आणि वेळप्रसंगी त्याला आक्रमकपणे उत्तर सुद्धा देणार. आता आम्ही संविधानाच्या मार्गाने आंदोलन करतोय. प्रशासन शासन यांना आम्ही सांगू इच्छितो की अशा जे काही जिहादी वृत्तीच्या प्रवृत्तीची जी लोक आहेत त्यांच्यावरती कडक कायदा व्हावा, 10 वर्षाची सक्तमजुरीची त्यांना शिक्षा व्हावी, असा कायदा पारित व्हावा म्हणून हे आंदोलन आहे. सकल हिंदू समाज यापुढं अशा प्रकारची घटना कदापि सहन करणार नाही, अशा प्रकारे योग्य प्रकारे आम्ही रस्त्यावरती उतरू. जो काही विचित्र पद्धतीचा हा मुसलमानांचा धिंगाणा चालला आहे तो धिंगाणा यापुढं हा हिंदू समाज सहन करणार नाही म्हणून पुण्यातले सर्व सकल हिंदू समाजाचे सर्व कार्यकर्ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत. शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषाचा अवमान या ठिकाणी दगड मारून केला जातो हे यापुढे सहन होणार नाही, यासाठी हे रस्ता रोको आहे. विधानसभेमध्ये आता अधिवेशन चालू, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा ते कळलं पाहिजे की यापुढे जर कोणी असं काही करेल तर त्याच्यासाठी कायदा पारित झाला पाहिजे, 10 वर्ष कमीत कमी सक्त मजुरीची शिक्षा झाली पाहिजे, महामानवांचा कुठल्याही राष्ट्रपुरुषाचा अपमान होता कामा नये यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलोय. आणि हा आजचा रस्ता रोको महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या 19 ठिकाणी अशाच प्रकारे रस्ता रोको होतोय, याला पूर्णपणे सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि ताबडतोब न्याय कायदा पारित करावा आणि हिंदूंना न्याय द्यावा. यापुढे हिंदू आता शांत बसणार नाही हे आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने सांगतो. काय सांगाल, आज रास्ता रोको आंदोलन करताय, नेमकं काय मागणी आहेत आणि काय घडलं? या ठिकाणी जातीचे आणि कट्टर हिंदू बांधव आमच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी आम्ही जमा झालेलो आहोत. हा रास्ता रोको करण्यामागचा आमचा उद्देश किंवा आमचा हेतू हाच आहे की प्रत्येक दिवशी जरी म्हटलं तरी आमच्या राष्ट्रपुरुषांचे आमच्या संतांचे अपमान होत आहेत, त्यांची विटंबना होतीये. आत्ताच हडपसर मध्ये लेटेस्ट किस्सा आहे, हडपसर मध्ये पठाण नावाच्या जिहाद्याने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर जी वीट भिरकवलेली आहे त्या विरोधात त्याच्यावर कडक शासन आणि असे कृत्य गैरकृत्य करणाऱ्यावर कडक शासन, 10 वर्षाची त्याला सक्त मजुरीची शिक्षा व्हावी असं आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. कारण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये मोगलाईचा पणा ठेचून स्वराज्य आणि शिवशाही आणलेली आहे. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची जर विटंबना होत असेल तर या आंदोलनाला आक्रमकतेचं जर स्वरूप आलं तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असणार आहे. ही सगळी आमच्या हिंदू बंधू भगिनींची मागणी आहे की त्यांच्यावर कडक असं शासन झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे एखाद्या जिहादीनी अवमानकारक जे काही कृत्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर ज्या पद्धतीचं राजकारण अखंड काही काळापूर्वी चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही जातीच्या पद्धतीचा जो रंग दिला जातोय हा खऱ्या अर्थाने निषेधार्थ आहे. म्हणून जे समाज अशा पद्धतीचं समाजामध्ये विघटन करण्याचा प्रयत्न करतायत याचा निषेध करण्यासाठी सर्वजण आम्ही या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत. आम्ही आता राज्य सरकारचं अधिवेशन चालू आहे, आमची विनंती आहे राज्य शासनाला की आपण तत्काळ अशा समाज घटकाला तत्काळ शिक्षा झाली पाहिजे आणि छत्रपतींचा अवमान म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या अस्मितेचा अपमान आहे आणि हे कृत्य कदापि हिंदू धर्म आणि मराठी समाज अखंड हिंदुत्ववादी संघटना कोणी सुद्धा सहन करणार नाही आणि हे कोणाला सुद्धा कोणाच्या मनामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं विकृत मनोवृत्ती जी आलेली आहे ती 100% ठेचून काढली पाहिजे. शासनाने संविधानिक संविधानाच्या माध्यमातून लोक या ठिकाणी आंदोलन करतायत, आपण या आंदोलनाचा कृपा करून याचं गांभीर्य घ्यावं आणि ज्या जिहादींनी हे कृत्य केलेलं आहे त्याला तात्काळ कडक शिक्षा ही झाली पाहिजे. भविष्य काळात छत्रपतींच्या वरती कोणी जर अशा पद्धतीचं जर कृत्य करण्याचा प्रयत्न केला
तर त्याचं धाडस परत पुन्हा कोणाची झालं ना झाली नाही पाहिजे. आणि मनोरुग्ण काय नाही, शासन मनोरुग्ण असं नाही झालं पाहिजे. मनोरुग्ण सांगून काय समाजामध्ये आम्ही पण मनोरुग्ण आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय श्री राम. जय श्री राम.